कमलामिल कंपाऊंड आग दुर्घटनेत चौदा जण मृत्यूमुखी एकवीस जण जखमी पब मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश कमला मिल आग प्रकरणी मुंबई महानगरपालिकेचे पाच अधिकारी निलंबित त्यांची कृती सहेतूक असल्याचं आढळून आलं तर फौजदारी कारवाई करणार मुख्यमंत्री सर्व अधिकृत वास्तूंचं सुरक्षा ऑडिट करण्याचे तसंच अनधिकृत वास्तू बिटकॉइन सारखा आभासी चलनापासून सावध राहण्याचा केंद्रीय वित्त मंत्रालयाचा नागरिकांना इशारा देशापुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी नवी उद्योग क्षेत्र निर्माण करण्यावर केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा यांचा भर तरुणांच्या नव्या विचारांना दिलं प्रोत्साहन नीती आयोगाच्या अटल अभिनवता अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या अटल टिंकरिंग लॅब योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या एकशे सोळा शाळांचा समावेश आणि रियादमधल्या जागतिक जलदबुद्धीबळ स्पर्धेत विश्वनाथन आनंद अजिंक्य राष्ट्रपतींनी केलं अभिनंदन नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी, मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो आता पाहुयात बातम्या विस्तारानं मुंबईत लोअर परळ भागातल्या मिल कंपाऊंड परिसरातील उपाहार गृहाला काल मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत चौदा जणांचा मृत्यू झाला तर एकवीस जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये अकरा महिलांचा समावेश आहे या आगी प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे या अधिकाऱ्यांची कृती सहेतूक असल्याचं चौकशी दरम्यान निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं बीएमसीला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की अशा प्रकारे जिथे परमिशन दिल्या आहेत त्याचं इमिजिएट सेफ्टी ऑडिट केलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी बीएमसीनी अशा प्रकारच्या परवानग्या दिलेल्या नाहीत पण गैरकायदेशीर चालू आहे त्याला तात्काळ त्या ठिकाणी काढून टाकलं पाहिजे ते अतिक्रमण काढलं पाहिजे अशा प्रकारचे आदेश दिले आहेत सर्व अधिकृत वास्तूंचं सुरक्षा ऑडिट करण्याचे तसंच अनधिकृत वास्तू जमीनदोस्त करण्याचे निर्देश महानगरपालिकेला दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं या प्रकरणी एफआयआर अर्थात प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आला असून सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला आहे या आगीत दगावलेले सर्वजण कार्बन मोनॉक्साईड या विषारी वायूनं घुसमटून मरण पावले असल्याचं केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ अविनाश सुपे यांनी सांगितलं ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांनी पाच तास परिश्रम केल्यानंतर आग आटोक्यात आली दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केला आहे जखमींना लवकर आराम मिळावा अशा सदिच्छाही त्यांनी दिल्या आहेत कमला मिल आग दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे गेल्या काही दिवसात मुंबईतल्या दुर्घटनांमध्ये वाढ होऊन मोठी जीवितहानी झाली आहे अशा घटना घडल्यावर सरकार फक्त चौकशीचे आदेश देतं मात्र ठोस कारवाई आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नाहीत अशी टीकाही चव्हाण यांनी केली आहे कमला मिल कंपाऊंडमध्ये अग्निशमन विभागाचे नियम डावलून हॉटेलांना परवानग्या दिल्याची बाब गंभीर असून याला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना कडक शिक्षा झाल्याखेरीज हे प्रकार थांबणार नाहीत असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे या घटनेला पालिका जबाबदार असताना महापालिका आयुक्तांनी ही चौकशी करणं अयोग्य आहे असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे या दुर्घटनेची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली मुंबईत कमला मध्ये लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन सेवांच्या ऑडिटची मागणी खासदार किरीश सोमय्या यांनी आज या लोकसभेत केली त्यावर शिवसेना आणि भाजपाच्या सदस्यांदरम्यान वादाची ठिणगी पडली सहकारी बँकांना करातून कोणतीही सवलत देणार नसल्याचं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत एका उत्तरात स्पष्ट केलं काळ्या पैशाच्या प्रमाणाबद्दल अधिकृत अंदाज नसले तरी त्याच्या उच्चाटनासाठी प्रत्यक्ष कर कायद्याअंतर्गत प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दिवाळखोरी विषयक कायद्यात सुधारणा करणारं विधेयक लोकसभेनं आज मंजूर केलं राष्ट्रीय वैद्यक आयोग दोन हजार सतरा हे विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं गुणवत्तापूर्ण वैद्यक व्यावसायिक शिक्षण देऊ शकणाऱ्या वैद्यकीय शिक्षण प्रणालीविषयी तरतुदी या विधेयकाद्वारे मांडल्या गेल्या आहेत बिगर शासकीय सदस्यांकडून प्रस्तावित झालेल्या विधेयकांवर लोकसभेत चर्चा घेण्यात आल्या रेल्वे सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला असल्याचं स्पष्टीकरण रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज राज्यसभेत दिलं गाड्यांना होत असलेल्या विलंबाविषयी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला वर्षा ते उत्तर देत होते रेल्वेच्या पायाभूत सुविधा वर्षानुवर्ष सतत वापरत असल्यामुळे आता त्यांचं अद्ययावतीकरण आवश्यक आहे असं रेल्वे मार्गावरची गर्दी कमी करून विलंब टाळण्यासाठी दुपदरीकरणासारखे उपाय राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं पुढच्या वर्षी गणेश चतुर्थीपर्यंत देशातली सर्व मानवविरहित रेल्वे क्रॉसिंग बंद केली जातील अशी ग्वाही देखील त्यांनी आज राज्यसभेत दिली राज्यसभेत आज संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनी ईशान्य भारतातल्या खासदारांसह अन्य खासदारांच्या मागण्यांचा उल्लेख करून येत्या एक जानेवारीला संसदेच्या कामकाजाला सुट्टी असल्याची माहिती दिली बीटकॉईनसारखी आभासी चलनं कायदेशीर नाहीत या व्यवहारांना कोणतंही संरक्षण नाही त्यामुळे नागरिकांनी त्यात गुंतवणूक करण्याचा धोका पत्करू नये असं केंद्रीय वित्त मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे गेल्या काही महिन्यांमध्ये बिटकॉईनचे व्यवहार देशात वाढत असल्याचं दिसून आलं आहे त्या संदर्भात वित्त मंत्रालयानं हा सावधगिरीचा इशारा दिला आहे आभासी चलनांचा साठा करणाऱ्या वापर करणाऱ्या तसंच त्यांचा व्यवहार करणाऱ्या व्यक्तींना रिझर्व्ह बँकेनं यापूर्वी तीन वेळा इशारा दिला होता या व्यवहारांसाठी कोणालाही परवाना वा अधिकार देण्यात आलेले नाहीत असंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे या चलनांना काहीही वास्तविक मूल्य नाही हे व्यवहार म्हणजे निव्वळ सट्टा आहे अशा पॉन्झी व्यवहारांच्या नादी लागल्यानं श्रमानं मिळवलेला पैसा वाया जाईल अशा शब्दात वित्त मंत्रालयानं सर्वांना सावध कल आहे जम्मू काश्मीरमध्ये शेरगरी नाला इथं आज दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला भारताला त्यात यश मिळालं लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी केलेल्या या संयुक्त कारवाईत शस्त्रास्त्र दारुगोळा आणि इतर युद्धसामुग्री जप्त करण्यात आली आहे आरोग्यविषयक शासकीय योजना आणि प्रकल्पांविषयी जनजागृती करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यात वरखेडी इथं अभियान आयोजित करण्यात आलं होतं केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयानं हे अभियान आयोजित केलं यामध्ये मिशन इंद्रधनुष्य मिशन परिवार विकास क्षयरोग आणि कुष्ठरोग निर्मूलन याबद्दल माहिती देण्यात आली भंडारा जिल्ह्यात साकोली तालुक्यातही आज ही जनजागृती मोहीम राबवण्यात आली अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे नागरिकांना आजारांची व्यवस्थित माहिती मिळते त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी असे कार्यक्रम राबवले जावेत असं आवाहन आमदार राजेश काशीवार यांनी केलं या अनुषंगानं आलेल्या विविध स्पर्धांमधल्या विजेत्यांना त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले देशाचा प्रत्येक नागरिक निरोगी असावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आरोग्य विभाग दिवसरात्र प्रयत्न करतोय त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला जावा असं आवाहन पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरवडे यांनी आज केलं क्षेत्रीय प्रचार संचालनालयानं पालघर तालुक्यात सोमटा इथं आयोजित केलेल्या विशेष प्रचार कार्यक्रमात ते बोलत होते कुष्ठरोग क्षयरोग मिशन इंद्रधनुष्य आणि परिवार विकास या योजनांची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली नागरिकांच्या सहकार्यामुळे पालघर जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे स्वच्छता कायम राखण्यासाठी सतत सतर्क राहावं लागेल माता आणि बालकांचं कुपोषण होऊ नये यासाठी बालविवाह तसंच घरी प्रसूती करण्याची प्रथा हद्दपार करावी लागेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं चंद्रपूर जिल्ह्यातल्या पोंभुळणे गावात गेले चार दिवस चाललेल्या कुष्ठरोगावरच्या विशेष प्रचार मोहिमेची आज सांगता झाली यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली कुष्ठरोगाबाबतचे विविध गैरसमज दूर करणारे फलक त्यांनी हाती धरले होते याप्रसंगी अनेक सरकारी अधिकारी तसंच आनंदवन प्रकल्पातले कार्यकर्ते उपस्थित होते परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या देवठाणा या गावच्या शेतकऱ्यांनी रेशीम उत्पादनाचे अभिनव प्रयोग करून रेशीम गाव अशी ओळख गावाला मिळून दिली आहे गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या या गावात सध्या साठ ते पासष्ट शेतकरी रेशीम शेती करतात या नगदी पिकामुळे त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे उपलब्ध विहिरी आणि कूपनलिकांचा सुयोग्य वापर करून सिंचनाच्या मदतीनं अगदी चार वर्षांचा दुष्काळाचा सामनाही या रेशीम उत्पादकांनी करून दाखवला आहे कापूस ऊस हळद तूर याबरोबर तुतीचं उत्पादन घेण्यामुळे शाश्वत उत्पन्न मिळवणं शक्य झालं आहे मनरेगा अंतर्गत शेतकरी समूहाच्या माध्यमातून तुती लागवड देवठाण्यात केली जाते शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षणांचं आयोजनही केलं जातं गावात रेशीम उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी या रेशीम शेतीबद्दल दूरदर्शनला माहिती दिली याच्यामध्ये जवळजवळ एकशे पन्नास ते बावन्न जाती आहेत तर याच्यामध्ये समज्यात उत्कृष्ट जात म्हणजे फिवण आणि ह्या फिवण जात जास्त पालात येते आणि याची ये लागवड हे ऊसा पद्ध ऊसाच्या पद्धतीसारखीच असते फक्त ऊस हे आडव्या पद्धतीने लावं लागतं आणि हे उभ्या पद्धतीने लावावं लागतं आणि याची लाग लागवड हे तीन पाच दोन ह्या पद्धतीची असते आता आम्ही पहिले सोयाबीन घेत होतो आमच्या गावात शे दीडशे शेतकऱ्यानं रेशीम केलेला आहे mm. तर आम्ही हे रेशीम त्याचा पाहून हे करून आम्हाला याच्यामध्ये दर महाला नाही का त्याला रेग्युलर पैसा भेटत होता दर महिन्यात mm. तर हे आम्हाला व्यवसाय चांगला वाटला म्हणून आम्ही बी त्या व्यवसायाकडं वळलो तर आम्हाला पण आता या व्यवसायामुळे दर महिन्याला पैसा येतोय आमची अडचण पूर्णपणे भागते या प्रयोगामुळे रेशीम क्षेत्र वाढत असून या उपक्रमाचं अनुकरण करण्याची इच्छा आजूबाजूच्या गावातून व्यक्त होत आहे देशासमोर असलेल्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी नवनवीन उद्योग क्षेत्रांची निर्मिती होण्याची गरज आहे त्यासाठी तरुण पिढीचे नाविन्यपूर्ण विचार उपयोगी पडू शकतील असा विश्वास केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी आज व्यक्त केला आज मुंबईत पवई इथं आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या टेकफेस या तीन दिवसांच्या महोत्सवात बोलत होते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय तरुणांना उपलब्ध झालेली जागतिक संधी मोलाची आहे असं ते म्हणाले सुमारे चाळीस लाख रोजगार या क्षेत्रात उपलब्ध झाले आहेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासोबतच इलेक्ट्रॉनिक वाहनं आणि ड्रोन या क्षेत्रांमध्ये मोठी संधी असल्याचं सिन्हा यांनी सांगितलं भारतासमोरच्या समस्यांचं सा निराकरण झाल्याशिवाय जागतिक समस्या निपटून काढता येऊ शकत नाहीत असंही म्हणाले महोत्सवाचं हे एकविसावं वर्ष आहे आशियातला सर्वात मोठा टेकफेस्ट अशी ओळख असणाऱ्या या महोत्सवात यावर्षी वीसहून अधिक देशांमधल्या स्पर्धकांचा सहभाग असणार आहे तसंच देशभरातल्या अडीच हजार महाविद्यालयांसह पाचशे परदेशी महाविद्यालयं यात भाग घेत आहेत रोबोटिक्स विषयक स्पर्धांमध्ये सिरिया चीन बांगलादेश रशिया अमेरिका असे अनेक देशांचे स्पर्धक भाग घेत आहेत ह्युमनाईड रोबोचा विद्यार्थ्यांशी संवाद ह्या महोत्सवाचं मुख्य आकर्षण असणार आहे समाजाच्या उन्नतीसाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचं आव्हान सध्या सर्वांसमोर आहे असं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितलं मुंबईतल्या टेकफेस्ट या महोत्सवात ते आज बोलत होते संरक्षण मंत्री असताना तंत्रज्ञान वापराचे अनेक निर्णय आपण घेतले आणि त्यावेळी आय आय टीतल्या संशोधकांची बहुमोल मदत झाली असं त्यांनी आवर्जून सांगितलं तंत्रज्ञानामुळे नवीन रोजगार उपलब्ध होतात पण पारंपरिक नोकऱ्यांवर गदा येऊ शकते मात्र या आव्हानाचा मुकाबला करण्याची गरज आहे असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं काही निर्णय निडरपणे घेतले आहेत त्याचे चांगले परिणाम भविष्यकाळात दिसून येतील असा विश्वासही पर्रिकर यांनी यावेळी व्यक्त केला शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणिताच्या नव्या संकल्पना रुजवण्यासाठी आणि त्यासंबंधीची कौशल्य विकसित करण्यासाठीच्या अटल टिंकरिंग लॅब या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या एकशे सोळा शाळांचा समावेश करण्यात आला आहे नीती आयोगाच्या अटल अभिनवता अभियानाअंतर्गत सुरू झालेल्या या योजनेत पहिल्या टप्प्यात राज्यातल्या पंचाहत्तर शाळा समाविष्ट होत्या दुसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातल्या अकरा तर मुंबई शहर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधल्या प्रत्येकी दहा शाळांचा समावेश आहे या सर्व शाळांमध्ये आता आधुनिक प्रयोगशाळा निर्माण केल्या जाणार आहेत निवड झालेल्या प्रत्येक शाळेला वीस लाख रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे खानदेश भागातल्या संस्कृतीचा परिचय व्हावा म्हणून नाशिकमध्ये खानदेश महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार घालून दीप प्रज्वलनानं महोत्सवाची सुरुवात झाली कान्हूबाई देवतेची मिरवणूक यावेळी काढण्यात आली आदिवासी नृत्याचा कार्यक्रमही झाला आमदार सीमा हिरे यांनी या महोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली या महोत्सवामध्ये खानदेशी मांडे गुळ भाकरी मसाले कृत्रिम दागिने आणि इतर स्टॉल्स आहेत एकतीस डिसेंबरपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे आता सरत्या वर्षात घडलेल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणाऱ्या दृष्टिक्षेप सतरा या कार्यक्रमाविषयी दृष्टिक्षेप डोळ्यांसमोरून वर्षभराचा पट सरकतोय झरझर यात उत्कर्षाचे कोणकोणते केले गडसर अभिमानानं ऊर भरून देणारे किती क्षण कशा कशाला झालं भीषण काही घडामोडी दिशादर्शक काही होत्या सर्जक प्रत्येक क्षेत्रातल्या घडामोडींचा सर्वव्यापी धांडोळा उद्याकडे झेप घेताना हा दृष्टिक्षेप सरक्या वर्षाचा फक्त तुमच्यासाठी घेऊन येत आहे सह्याद्री वाहिनीचा वृद्ध विभाग पाहायला विसरू नका एकतीस डिसेंबर रोजी रात्री आठ ते नऊ दरम्यान आपल्या सह्याद्री वाहिनीवर दृष्टिक्षेप दोन मध्य प्रदेशात इंदूर इथं आजपासून सुरू झालेल्या करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्लीनं दिवस अखेर अठ्ठ्याऐंशी षटकात सहा बाद दोनशे एकाहत्तर धावा केल्या नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर विदर्भानं दिल्लीची अवस्था एकवेळ चार बाद नव्याण्णव अशी केली मात्र ध्रुव शौरी आणि हिम्मत सिंग यांनी पाचव्या गड्यासाठी एकशे पाच धावांची भागीदारी करून दिल्लीचा सा डाव सावरला शौरीनं शेवटपर्यंत नाबाद राहात एकशे तेवीस धावा केल्या तर हिम्मत सिंग सहासष्ट धावा करून बाद झाला विदर्भातर्फे आदित्य ठाकरे आणि रजनीश गुरबानीनं प्रत्येकी दोन गडी तर सिद्धेश नेरळ आणि अक्षय वाखरेनं प्रत्येकी एक गडी बाद केला दिल्लीचं नेतृत्व वृषभ पंत करत असून रणजी स्पर्धेत सर्वात कमी वयात कर्णधारपद भूषवण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यांना आज मोडीत काढला सचिननं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये एकवीस वर्षाचा असताना मुंबई संघाचं कर्णधारपद भूषवलं होतं वृषभ सध्या वीस वर्षांचा आहे मासळीवर प्रक्रिया करून परदेशात निर्यात करणाऱ्या सुरिमी संस्करण प्रकल्पाचं उद्घाटन आज पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातल्या दिघोडे कंठवली इथं झालं वार्षिक पाच हजार मेट्रिक टन क्षमतेचा हा प्रकल्प शंभर टक्के निर्यातप्रधान आहे राज्य सरकारनं तसंच राष्ट्रीय सहकारी विकास निगमनं यासाठी आर्थिक सहाय्य केलं आहे मच्छिमार समाजातल्या तरुणांनी पारंपरिक व्यवसायात राहून त्याला नवनवीन तंत्रज्ञानाची जोर द्यावी असं आवाहन जानकर यांनी यावेळी केलं आधुनिक पद्धतीनं जर मत्स्यपालन शेती केली तर यू बिकम कॉर्पोरेट पारंपरिक मच्छी म्हणतो जरूर पारंपरिक केली पाहिजे त्यात आधुनिक टेक्नॉलॉजी घेतली पाहिजे की नाही तुमच्यात आज जग चंद्रावर चालले आहे ना आम्ही कुठं चाललो आहे म्हणून माझी राज्याचा मंत्री म्हणून मी सांगू इच्छितो की मत्स्य जो मच्छीमार कोळी बांधव आहे आमचा त्यांच्या मुलांनी मुलींनी न्यू टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली पाहिजे राज्य सरकार त्यांना शंभर टक्के मदत करायला तयार आहे वाया जाणाऱ्या तसंच मागणी नसणाऱ्या माशांवर प्रक्रिया करून त्यापासून परकीय चलन मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे असं माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सांगितलं त्यादृष्टीनं शेततळी उभारून मच्छी उत्पादन वाढवण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं कृषी मंत्र्यांकडे असलेलं मत्स्योद्योग खातं स्वतंत्र केलं जावं मच्छीमारांसाठी असलेला अपघात निधी पंचवीस हजार रुपयांवरून वाढवून दोन लाख रुपये केला जावा अशी मागणी शिवसेनेचे नेते अनंत तरे यांनी यावेळी केली दोन हजार होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचा आघाडीचा कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता मल्ल सुशील कुमार पात्र ठरला आहे चौऱ्याहत्तर किलो वजनी गटात झालेल्या पात्रता सामन्यात सुशीलनं जितेंद्र कुमारचा आज पराभव हो करत राष्ट्रकुल स्पर्धेचं तिकीट मिळवलं सुशीलनं दोन हजार इथं तर दोन हजार चौदा मध ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं त्यामुळे आता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या दोन हजार अठराच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून हॅट्रिक साधण्यासाठी त्याचा प्रयत्न राहील सौदी अरेबियात रियाध झालेल्या जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या करंडकावर भारताच्या विश्वनाथन आनंदनं आपलं नाव कोरलं या यावर्षीच्या या स्पर्धेत एकदाही पराभूत न झालेल्या आनंदनं दोन हजार तीन नंतर प्रथम स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं या स्पर्धेत जेत्या मॅग्नस कार्लसनला नमवण्याचा क्षण हा आपल्यासाठी सर्वोच्च महत्वाचा होता अशी भावना आनंदनं व्यक्त केली अंतिम विजय मिळवण्यापूर्वी दोन रशियन प्रतिस्पर्ध्यांशी झालेल्या तिहेरी टायनंतर मुसंडी मारून टायब्रेकर ब्रेकर जिंकत आनंदनं चाहत्यांसाठी आनंदाची आणि देशासाठी अभिमानाची खेळी केली विश्वनाथन आनंदच्या या विजयाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटर संदेशाद्वारे त्याचं अभिनंदन केलं आहे सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचा वर्षानुवर्ष आनंद घेतलेला ध्यास सर्व भारतीयांसाठी स्फूर्तीदायक आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे विश्वनाथन आनंद याच्या या यशाबद्दल बुद्धिबळपटू आणि चौथे ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आपण आता ऐकूयात विश्वनाथन आनंद आता सौदी अरेबिया इथं झालेल्या वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप मध्ये त्यांनी विजेतेपद मिळवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याला ब्लॅक पीसेसनी खेळून हरवलं आज अठ्ठेचाळीसाव्या वर्षी अशी कामगिरी त्यांनी जी केलेली आहे ती अत्यंत उल्लेखनीय आहे आणि अनेक दिग्गजांना धक्का देणारी आहे कारण की या वयामध्ये विश्वविजेतेपद घेऊन ही अत्यंत कठीण गोष्ट आहे जी त्यांनी साध्य केलेली आहे आनंद बद्दल एक सांगता येईल ते म्हणजे की जेव्हा केव्हा मोठे पराभव त्याला झेलायला लागले तेव्हा तो त्याच्यातनं खूप उभारी घेऊन पुन्हा वर आलेला दर आहे दरवेळेला आणि त्यांनी सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे की तुम्हाला अजूनही त्याला काउंट करायला लागेल वर्ल्ड मध्ये आणि जेव्हा तो काल्सन बरोबर पहिली वर्ल्ड चॅम्पियनशिपची मॅच हरला तेव्हाही हेच घडलं की अनेक लोकांना वाटलं की आनंद संपला पण नंतर त्यांनी पुन्हा क्वालिफाय होऊन दाखवून दिलं की तोच पुन्हा चॅलेंजर झाला आणि आता पुन्हा एकदा त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे की वर्ल्ड मध्ये त्याचं स्थान गेले एकोणीसशे ब्याण्णव ते आता दोन हजार अठरा म्हणजे ऑलमोस्ट छत्तीस वर्ष त्यांनी अबाधित ठेवलेलं आहे एक मोठा विक्रम त्याच्या नावाने तो झालेला आहे असं मला वाटतं आणि आनंदचा हा गेम निगोदित खेळाडूंनाच नाही तर अनेक सिनियर खेळाडूंनाही नक्कीच उत्साह देणारा ठरेल मी सर्व खेळाडूंच्या आणि भारतीयांच्या वतीने त्याचं पुनश्च अभिनंदन करतो त्याच्याबरोबर खूप काम करायची संधी मला मिळाली याचा नक्कीच प्रत्येक खेळाडूला अभिमान आहे तसाच मलाही आहे आणि सर्व खेळाडूंच्या वतीने पुन्हा एकदा त्याचं अभिनंदन आता पाहूया तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान पंधरा नागपूर एकोणतीस आठ पुणे एकोणतीस नऊ औरंगाबादही एकोणतीस नऊ नाशिक तीस आठ कोल्हापूर एकोणतीस चौदा रत्नागिरी तेहतीस पंधरा सोलापूर बत्तीस तेरा आणि अमरावती कमाल एकोणतीस आणि किमान तेरा अंश सेल्सिअस आणि कमला मिल कंपाऊंड आग दुर्घटनेत चौदा जण मृत्यूमुखी एकवीस जण जखमी पब मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश कमला मिल आग प्रकरणी मुंबई महानगरपालिकेचे पाच अधिकारी निलंबित त्यांची कृती सहेतूक असल्याचं आढळून आलं तर फौजदारी कारवाई करणार मुख्यमंत्री सर्व अधिकृत वास्तूंचं सुरक्षा ऑडिट करण्याचे तसंच अनधिकृत वास्तू जमीनदोस्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे महानगरपालिकेला आदेश सारख्या आभासी चलनापासून सावध राहण्याचा केंद्रीय वित्त मंत्रालयाचा नागरिकांना इशारा देशापुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी नवी उद्योग क्षेत्र निर्माण करण्यावर केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा यांचा भर तरुणांच्या नव्या विचारानं दिलं प्रोत्साहन नीती आयोगाच्या अटल अभिनवता अभियानाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या अटल टिंकरिंग लॅब योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या एकशे सोळा शाळांचा समावेश यादमधल्या जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत विश्वनाथन आनंद अजिंक्य राष्ट्रपतींनी केलं अभिनंदन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीनं नुकतीच जाधव यांची पाकिस्तानात जाऊन भेट घेतली मात्र या भेटीत पाकिस्ताननं जाधव यांच्या आई आणि पत्नीला दिलेल्या वागणुकीविरोधात तीव्र राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तसंच काल रात्री कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे सुरक्षेच्या नियमांबाबत आपण सामाजिक आणि प्रशासकीय पातळीवर खरंच सजग राहून वागत आहोत का याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे या अनुषंगानंच या घटनेविषयीचं विवेचन करण्यासाठी लोकसत्ताच्या पत्रकार प्राजक्ता कासले यांनाही आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार